ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला साखर चौथ गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. राज्यभर ठिकठिकाणी 1.5 दिवस हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाडचे माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांनी लोकविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाडमध्ये हा गणेशोत्सव सुरू केला. त्याची ही परंपरा लोकविकास संस्थेकडून आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी महाडच्या वीरेश्वर मंदिर येथे हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक भाविकांनी व मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच पखवाज महोत्सव या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ युवा नेते श्री हनुमंत उर्फ नाना जगताप जातीने उपस्थित होते. स्वर्गीय माणिक जगताप यांच्या सुकन्या तसेच महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप यांनी तर विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझिम नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. अशा आनंदमय व भावपूर्ण वातावरणात हा साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल.